नमस्कार, मी डॉक्टर लीना निकम नागपूर. नुकतीच मी दुबईवरून आले मुंबईला मुलाकडे. आणि दुबईला पण मी मेट्रोमध्ये बसली होती, मुंबईला पण बसली, पण मला आठवत होतं नागपूरची माझी मेट्रो. च्या मेट्रोशी माझ्या सुंदर सुंदर आठवणी जुळलेल्या आहेत. मला वाटतं आठवतं की नागपूरला जेव्हा मेट्रो सुरू झाली, धावत्या मेट्रोमध्ये आमच्या कवयित्रींचं कवी संमेलन घेतलं होतं. फार मज्जा आली होती. आणि त्याच दिवशीचा प्रसंग मला आठवतो की एक मौल्यवान कानातलं माझं पडलं फिरता फिरता. आणि कुठे पडलं मग फोटो चेक करून आम्ही ते बघितलं. खापरी स्टेशनच्या दरम्यान ते पडलं असावं असा अंदाज बांधला. तिने तिथे फोन केला आणि काय आश्चर्य, संध्याकाळच्या आत तिच्या व्हॉट्सअपवर कानातलं फोटो आणि मेसेज आला की कानातलं मिळालं म्हणून. मग आम्ही एक दोन दिवसात तिथे गेलो. एका सफाई कामगाराला ते कानातलं सापडलं होतं. खूप आनंद झाला मला. आणि आम्ही त्याला बक्षिसी पण देऊ केली, पण त्याने ती नम्रपणे नाकारली. मेट्रोच्या सौजन्यशीलतेचा आणि प्रामाणिकपणाचा प्रत्यय आम्हाला तिथे आला. मेट्रो नागपूरकरांसाठी खरं तर जाम आहे आणि शानसुद्धा आहे, कारण मेट्रोमुळे किती सारं पर्यावरणाचं संरक्षण होणार आहे, पेट्रोल बचत होणार आहे आणि ध्वनी प्रदूषणसुद्धा कमी होणार आहे. त्याच्यामुळे मेट्रोचे जे फायदे आहेत ते नागपूरकरांना भविष्यात खूप महत्त्वाचे ठरणार आहे. आता तर बाकी शहरांसाठी नागपूरला मेट्रो आहे म्हणल्यावर आमची पण मान अभिमानाने उंचावते आणि खूप छान वाटतं. थँक्यू मेट्रो, नव्हे माझी मेट्रो.